वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश मारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। आम्हाला विपरीत शिकवलं जातं, सोळावं वरीस धोक्याचं होय, नाही नाही सोळावं वरीस मोक्याचं, मोका आहे करा भजन, आयुष्य कारणी लावा। तुकाराम महाराज म्हणतात हे आयुष्य मिळाले ना आपल्याला, व्यर्थ घालू नका। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, चाहा देह देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास
दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेऊ, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद। धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी। धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
देव इच्छिता तिपाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। विठ्ठला इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य भी जन्मालो दास विठोबाचे झालो। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे। या अभंगद्वारा तुकाराम महाराज आम्ही धन्य का झालो याचं कारण सांगतात। या मृत्यूलोकामध्ये हे माणसाचं शरीर मिळणं दुरापास्त आहे। या शरीराची किंमत इतकी आहे की या शरीराचं मोल मृत्यूलोकातल्या माणसाला वाटत नाही, पण या शरीराचे मोल, या शरीराची किंमत स्वर्गातल्या देवांना वाटते। इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, अग्नी, वरुण, सोम इत्यादी देवदेवतेंना या शरीराचं महत्त्व वाटतं की हे शरीर आपल्याला मृत्यूलोकात मिळावं अशी ते अपेक्षा करतात। का बरं? उलट तर या मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन यज्ञयागादी करावे, स्वर्गाला जावं असं म्हणणारा एक वर्ग आहे। म्हणती संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर। या मृत्यूलोकात जन्माला यावं, यज्ञयागादी कर्म करावी, 100 जन्म झाले म्हणजे इंद्रलोक मिळतो। इंद्रलोकात गेल्यानंतर वाटेल ते चै, वाटेल ती मजा, जे सिंहासन आहे बसायचं, देत अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती, अशा थाटात तिथं राहायचं। उलट तिथे मजा आहे। तुकोबाराय म्हणतात ही मजा वाटत असली तरी तिथे गेल्यानंतर वाटेल ते भोग भोगायला मिळतात, परंतु तिथलं जीवन संपलं, ते भोग संपले, मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका। पुन्हा यावं लागेल खाली, मुक्त होणार नाही, भगवत भजनाचा आनंद मिळणार नाही, त्याला खाली यावं लागेल। स्वर्गातल्या देवांना असं वाटतं की मृत्यूलोकात माणसाचं शरीर जर मिळालं ना तर या जीवनामध्ये भजनाचा एक विलक्षण आनंद मिळतो। म्हणून स्वर्गातले देव या मृत्यूलोकामध्ये आपल्याला माणसाचं शरीर मिळावं अशी इच्छा करतात। स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा आमर इच्छिता
स्वर्गातले अमर इंद्रादी देव इच्छा करतात की आम्हाला मृत्यूलोकात जन्म मिळावा. कशा करता? काय मृत्यूलोकात धड आहे? पण लक्षात ठेवा, मृत्यूलोकामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं तर नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तन्यानंत गाऊ गीती, कीर्तन्यानंत गाऊ गीती, कीर्तन्यानंत गाऊ गीती, कीर्तन्यानंत गाऊ गीती. आ कीर्तन्यानंत, कीर्तन्यानंत गाऊ गीती. आनंद गाऊ गीती, कीर्तन आनंद गाऊ गीती, कीर्तन आनंद गाऊ गीती, कीर्तन आनंद गाऊ गीती. नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन, नारायण शरीराचं मोल त्यांना कळालं. हे सहजासहजी मिळणारं शरीर नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा हे शरीर मिळेल अशी शक्यता नाही. माणसाचा माणूस होत नाही. माणसाचा माणूस जर होत असता तर सहज शरीर मिळालं असतं. ऊसाचा ऊस होतो पण माणसाचा माणूस होत नाही. ऊसाचं कांड केलं, तुकडे केले आणि ते शेतामध्ये मातीमध्ये रोवले आणि त्याला खत पाणी घातलं तर त्या ऊसाचा ऊस उच उगवतो. म्हातारा मेला, आपल्याला पुन्हा पाहिजे म्हाताऱ्याचा म्हातारा म्हणून म्हाताऱ्याचे तुकडे केले, खांड केली आणि ऊसाच्या कडेला पाटला त्याला गाडलं लावलं आणि त्याला सुपर फॉस्फेट सुफला युरिया सगळं टाकलं, पाणी वेळेला पाटाला दिलं. पोरगा म्हणायला लागला म्हाताराचा उगून आला असेल म्हणून 8 दिवसांनी पाहायला गेला. म्हाताऱ्याचा म्हातारा होईल काय, येईल काय? नाही महाराज. पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्मभूमी, इतकं सुखासुखी नाही. म्हणून स्वर्गातल्या अमर मृत्यूलोकातलं शरीर मिळण्याकरता प्रयत्न करतात. काय करावं? ते शरीर आपल्याला सहज साध्य. तुकाराम महाराज म्हणतात आश्चर्य आहे, या शरीराची किंमत अधिक आहे. म्हणून या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात मिळावं असं स्वर्गातले देव इच्छा करतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भाग्यवंत आहोत,
की या भूतलावर आम्हाला माणसाचा जन्म मिळाला. आणि माणसाचा जन्म तर अनेक जणांना मिळाला, पण मनुष्याचा जन्म मिळून जे करायला पाहिजे ते करत नाही, भलतंच्या भलतंच करतात, नाना व्यसनामध्ये शरीर खराब करतात, अनेकांना त्रास देतात, वाटेल तसं वागतात. याकरता हे शरीर नाही. हे शरीर कशा करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मनुष्याचं शरीर मिळालं तर त्या शरीराची धन्यता केव्हा? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मनुष्याचं शरीर घेऊन जन्माला आलो पण आम्ही धन्य का? दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. कशामध्ये? आम्ही विठोबाचे दास झालो. दुसऱ्याचं दास झालो असतं तर जीवन व्यर्थ गेलं असतं. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आपण भाग्यवंत आहोत, दुसऱ्याचे दास झालो नाहीत. महाराज म्हणत नाहीत, धन्य आम्ही जन्मालो, दास म्हसोबाचे झालो. काही थोड्या शब्दात फरक केला असतं तर काय बिघडलं असतं? इतकं सवंग नाही. पांडुरंगाचं दास होण्यामध्ये महान भाग्य आहे. जीवनाचं सार्थक आहे. महाराज म्हणतात, आम्हीच नाही, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कवना, महाराज म्हणतात, आम्ही वंश परंपरेने पांडुरंगाचे दास आहोत. आमच्या कुळाचं कुळदैवतच विठ्ठल आहे. म्हणून महाराज एका अभंगा म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आमच्या कुळाचं कुळदैवत विठ्ठल, महाराष्ट्रातलं श्रेष्ठ दैवत परमात्मा पांडुरंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भाग्यवंत आहोत, दुसरी दुसऱ्याचं दास्यत्व पत्करलं नाही, दुसरीकडे गेलो नाही. जीवनाचं सार्थक होण्यामध्ये एकच केलं तर होऊ शकेल, ते म्हणजे पांडुरंगाचं दास, विठ्ठलाचं दास. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही खरंच धन्य आहोत. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठोबाचं दास होण्यामध्ये काय विशेष आहे? वास्तविक कुणाची सेवा करणं म्हणजे जिवंत असून मेल्यासारखं आहे. जिवंतोपी मृतापंच, व्यासेन परिकीर्तिता, दरिद्रो व्याधिदेव मूर्खो प्रवासी नित्यसेवक हा, नित्यसेवक तो मेल्यासारखा आहे. पण इतराची सेवा करणारा मेल्यासारखा आहे, पण परमात्म्याचं दास्यत्व करणारा श्रेष्ठ आहे. हनुमंतरायामध्ये जी शक्ती आली कशामुळे? दास्यत्वानिकट हनुमंते पैकेने म्हणून देखिले रामचरण. म्हणून जे जे थोर भक्त झाले त्यांनी पांडुरंगाचं दास्यत्व केलं. ज्ञानेश्वर महाराजापासून, ज्ञानेश्वर महाराज काय, नामदेव महाराज काय, सावता महाराज काय, गोरोबा काका, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत चोखोबा, संत सोयराबाई, अनेक संत हे भगवंताच्या दास्यत्वामध्ये जीवन घालवलं आणि स्वतःला धन्य मानू लागले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो,
दास विठोबाचे झालो, नाही तर दुसरीकडे गेलो असतो तर. एक लक्षात ठेवा, भगवान म्हणतात अर्जुना माम एव ये प्रपद्यन्ते, म्हणून जो मद होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एक. शरण जाण्याला योग्य जर कोण असेल तर मीच आहे, इतर देवतांची सेवा करून काही उपयोग होणार नाही. करिता इंद्राजी देवाचे भजन उपयोग होणार आहे काय, त्याचा उपयोग आहे. ते देवचे मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजतियाचे मरण कवण निवारी, म्हणून पांडुरंगाचं दास्यत्व पत्करण्यामध्ये एक विलक्षण आनंद आहे. काय आनंद आहे आता काय सांगावं, प्रत्यक्ष भजन केलं तर जीवनाचं सार्थक होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात खरंच आम्ही धन्य आहोत, आम्ही या भूतलावर जन्माला येऊन पांडुरंगाचे दास झालो यातच आमची धन्यता आहे. दुसऱ्याचं दास्यत्व पत्करलं असतं तर जीवन व्यर्थ गेलं असतं. म्हणून महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो का, दास विठोबाचे झालो. पांडुरंगाचं दास्यत्व अनेकांनी केलं आणि ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाचं दास्यत्व केले त्या दास्यत्वाच्या मोबदल्यामध्ये या विठ्ठलाने सुद्धा त्यांची वाटेल ती कामं केली. म्हणून महाराज एके ठिकाणी म्हणतात उंचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त देखून, काय काय कामं केली. दासी पुत्र कळ्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची, ज्यांनी या पांडुरंगाचं विठ्ठलाचं दास्यत्व केलं त्याची इतकी कामं केली. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळत आहे, तो प्रेमाकरता वाटेल ते करतो. साधाव्या भक्तिकाज नाही लाज धरी, त्याला लाज लज्जा काही नाही, वाटेल ती कामं करतो. काय काय कामं केली, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, बार खुमाई जय जय विठो पार खुमाई, 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 संत तुकाराम महाराज या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्याला जे आयुष्य मिळाले ते कशाकरता मिळाले, खाना पिना पैसा कमाना चैन करना और जिंदगी फुकट कमाना, या करता हे ना. तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य त्या करता है, किती मिळवाल, मिळवलं तर किती मिळवाल. माणसाच्या आशा अपेक्षा किती वाढवल्या तरी संपत नाही. दशबीश पचास भये शत होई हजार तू लाख मंगेगी, लाख मागशील. दशबीश पचास भये शत होई हजार तू लाख मंगेगी, कोटी अरब खरब असंख्य धरापती होने की चाह जगेगी,
स्वर्ग पताल का राज करो, तेरी तृष्णा अधिक आति आग लगेगी। कहे सुंदर एक संतोष बिना शठ तेरी तू भूख कभी न भगी। किती मिळवाल पैसा, किती मिळवाल, किती मोठे सत्ताधिपति व्हाल। दोन पुरुषाची या भारतामध्ये मोठे होऊन गेले की त्यांच्या इतकी सत्ता आणि त्यांच्या इतकी संपदा कुणीच मिळवली। सांगा, रावणासारखा श्रीमंत ज्याच्या राज्याला समुद्राचा वेढा, जो आपल्या राजवाड्यामध्ये अत्तराचे दिवे जाळत, भगवान श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या, पण त्याच्याही पेक्षा याचं पाचपट ऐश्वर्य, 16×5 80,000 दया सुंदरा कामिनी, 80,000 सुंदर डांबरी मेन कापडी रंगाच्या आणि पिचपीच्या डोळ्याच्या आणि भारोळ्या दाताच्या नव्हे, देखण्या सुंदर। मुख्य मंदोदरी अंतोरणी, मंदोदरी मुख्य होती असं ज्याचं ऐश्वर्य। मी सांगत असतो नेहमी की त्या रावणानं पाडव्याच्या दिवशी जो मुकुट घातला की पुन्हा तो मुकुट त्याला वर्षानेच यायचा। वर्षाचे सगळे मुकुट वेगळे, रोजचा मुकुट वेगळा, रोजचा मुकुट वेगळा, आज घातलेला उद्या नाही, रविवारी घातलेला सोमवारी नाही, सोमवारी जो मुकुट घातला तो मंगळवारी नाही, मंगळवारी जो मुकुट घातला तो बुधवारी नाही। त्या रावणाचा एक एक मुकुट म्हणजे काय, 12.5 रुपयाची टोपी होती काय, 2-2 डझन जवळ ठेवायला, दिवसातून 4-4 वेळा घालायला, फंक्शन झाले की टोपी बदलली, फंक्शन झाले की टोपी बदलली, फंक्शन झाले की टोपी बदलली, सत्ता मिळाली की टोपी बदलली, असंही काय ते। रावणाचा मुकुट होता सुवर्णाचा मुकुट, हिरे माणिक मोती जड जवाहीर राणं, तो भरगच्चा भरलेला असा मुकुट। रावण रोज एक बदलायचा, किती मुकुट असतील त्याचे, 360 नाही, 365 नाही 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 वर्षाचे मुकुट किती, रोजचा एक म्हणजे 360 नाही नाही, इतकं सवंग आहे काय। रावणाच्या डोक्याचा हिशोब करण्याकरता डोकंच पाहिजे, त्याशिवाय डोकं समजायचं नाही। रावण रोजचा मुकुट बदलत होता म्हणजे मग वर्षाचे दिवस 360 म्हणून 360 मुकुट सांगून बसला। 360 मुकुट काय, त्याला डोकी किती होती, एक का, रावणाला 10 डोकी होती, आता मुकुटाचा हिशोब करा। एवढी संपत्ती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, दुसरा एक होऊन गेला रावणानंतर। संपूर्ण त्या कालातल्या व्यापक आणि विशाल भारताचा चक्रवर्ती सम्राट, त्याचा मुलगा दुर्योधन, केवढा गोतावळा, केवढी संपत्ती, वडील गादीवर होते पण सत्ता सगळी याच्या हातात, म्हणेल ते होत होतं, म्हणेल ते होत होतं, वाटेल ते करत होतं असा दुर्योधन। पण शेवटी उपयोग जीवनाचा काही झाला का, सत्ता वाढवण्याकरता भावाशी वैर केलं, पण त्याचा परिणाम ज्यावेळेला सगळे गेले, भीष्माचार्य गेले युद्धामध्ये, द्रोणाचार्य गेले, हते भीष्मे हते द्रोणे कर्णंच त्रिदिवंगतः, हे सगळे खलास झाले, शल्य खलास झाला। शेवटी भीम म्हणतो, कुठे दुर्योधन, तो द्रौपदीला भर समेमध्ये ज्यानं उडून आणलं आणि मांडी उघडी करून दाखवली, या मांडीवर तुला बसायला लावीन, ती मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही, कुठे तो दुर्योधन। भीम ज्यावेळेला दुर्योधनाला शोधत होता तेव्हा दुर्योधन पळत सुटला, एका तळ्याच्या काठी लपून बसला। भीम तिथे गेला आणि दुर्योधनाला सांगितलं, सांग आता कोण रक्षण करील तुझं,
दुर्योधनाला वाटलं आता कोण भीमा नको रे मारू, भीमा, भीमाने त्या मांडीवर गदा मांडली, चेंदा केला त्या मांडीचा. त्यावेळेला दुर्योधन खाली पडला आणि मग ओरडतोय पाणी पाणी पाणी. एक संपूर्ण भारताच्या चक्रवर्ती सम्राटाचा मुलगा युवराज, पण त्यावेळेला एवढा गोतावळा असून सुद्धा पाणी पाजायला कोणी शिल्लक, काय मिळवलं? म्हणून आयुष्य मिळाले ते आयुष्यानं काय मिळवावं? तुकाराम महाराज म्हणतात या साधनानं काय मिळवावं, कट मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात या आयुष्याच्या साधनानं किती आयुष्य आपल्याला माहीत नाही, आपल्याला किती आयुष्य आहे ते. कोणाचं 25 वर्ष असेल, कोणाचं 40 वर्ष असेल, या ईश्वराच्या सृष्टीच्या नियतेप्रमाणे आपल्याला जे आयुष्य मिळालंय ते किती मिळालंय? 100 वर्ष. 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य किती होतं? 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं कृतयुगामध्ये. म्हणून 10,000 वर्ष तपश्चर्या करत होते कृतयुगातले ऋषी मुनी राक्षस. कृतयुगात 1 लाखाचं आयुष्य, त्रेतायुगामध्ये कमी झालं, त्या 1 लाखावरचं 1 शून्य उडालं, किती राहिलं खाली? 10,000 वर्ष राहिलं, 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगामध्ये. द्वापार युगामध्ये 1 शून्य उडालं त्याच्यावरच, किती राहिलं? 1,000 वर्षाचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये त्याच्यावरचं 1 शून्य उडालं, किती राहिलं? बरं 100 वर्ष आयुष्य राहिलं, तेवढं तरी जगतो का मनुष्य? नाही. आणि जगला तरी त्यातलं आयुष्य वायाला किती जातं? शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा. राम राम की 100 वर्ष आयुष्य असलं तरी शत गणिले ते अर्ध रात्र खाय. अर्ध आयुष्य रात्रीमध्ये जात, झोपेमध्ये जात, आणि त्यातलंही अर्ध रात्र मध्ये बालत्व पिडा रोग क्षय ह्याच्यात व्यर्थ जात. बाळपणी 80 वर्ष गेली वा 12 खेळता या पोरा नाना मते. म्हणून लक्षात ठेवा की कळायला लागल्यापासून भगवत भजन भजन करावं. कबीर महाराज म्हणतात मानवी जीवनामध्ये भजन बिना, भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो, आइसो जीवना जल जइयो, भजन बिना जल जल. आयुष्य मिळालेलं ना प्रभूच्या सेवेमध्ये, ईश्वराच्या सेवेमध्ये आयुष्य घातलं पाहिजे. आपलं बालपणातलं आयुष्य तर 12 वर्ष फुकटच जातो, आणि त्यात या संतांच्या वाङ्मयापेक्षा विपरीत शिकवलंय लोकवाङ्मय, चमत्कारी शिकवलं. आपल्याला शिकवलंय 16 वरीस धोक्याचंय. कोण म्हणतं धोक्यात? जर सत्संगती लाभली, सद्विचार प्राप्त झाला आणि पुण्याईचा उदय झाला आणि सद्गुरू भेटले तर जीवनाचं सार्थकच होतं वयाच्या 16व्या वर्षी. सांगा कोण म्हणतं 16 वर्ष धोक्याचं? छत्रपतीनं
स्वराज्याचं तोरण बांधलं, पहिला किल्ला घेतला तोरणा, तो वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. भगवान शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य, उपनिषद भाष्य ही मोठे मोठे ग्रंथ लिहिले वयाच्या कितव्या वर्षी? 16 कृतवान भाष्य 16व्या वर्षी. आणि आपलं जवळचं उदाहरण आहे ना, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आणि आम्हाला विपरीत शिकवलं जातं 16व वरीस धोक्याचं होय. नाही नाही, 16व वरीस मोक्याचं. मोका आहे, करा भजन, आयुष्य कारणी लावा. तुकाराम महाराज म्हणतात हे आयुष्य मिळालंय ना आपल्याला, व्यर्थ घालू नका, खेळण्यामध्ये घालू नका. रात्र रात्र घराच्या ओट्यावर माणसं पत्ते कुठेच बसतात, जुगार खेळत बसतात, वाटेल त्या नाना छंद फंदामध्ये का आयुष्य घालवतात. तुकाराम महाराज म्हणतात त्या विषयाच्या करता नाही, आयुष्य गेलं आणि पुन्हा मिळवायचं म्हटलं तरी, कोट्यावधी संपत्ती दिली तरी आयुष्य मिळत नाही. मेरू तुल्य पृथ्वी ते झाल्या सुवर्ण, मेरूच्या मापाचं सुवर्ण, पृथ्वी तुल्य सोनं नाणं संपत्ती दिली तरी. मेरू तुल्य पृथ्वी ते झाल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण मनुष्य देह. मिळेल का? मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य मिळालंय ना, आता या आयुष्याच्या साधनाने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याचा साधने सहस्राधिपः. किती मिळवा?
ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम याशावदिंको गतः किती सत्ता मिळवाल. महाराज म्हणतात एकच मनुष्य शरीर मिळालंय त्यात आपल्याला आयुष्य मिळालंय आणि या आयुष्यानं एकच केलं पाहिजे. सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी. ठीक आहे, आम्ही आयुष्य खर्च करू आणि ही सच्चिदानंद पदवी मिळवू, पण ही कुठे मिळेल आम्हाला? ही सच्चिदानंद पदवी मिळवण्याचं ठिकाण कोणतं? काही काही पदव्या देण्याच्या काही काही युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या त्या पदव्या मिळतात. MA, PhD, डिलीट या पदव्या मिळतात. कुठे? पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, कलकत्ता युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये PhD पदवी मिळेल, डिलीट पदवी मिळेल, पण सच्चिदानंद पदवी कुठे मिळणार? कोणची युनिव्हर्सिटी आहे ही पदवी मिळवण्याकरता? काय शिकावं लागेल? कुठली परीक्षा द्यावी लागेल? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवावा लागेल? म्हणून लक्षात ठेवा, ही सच्चिदानंद पदवी अशी युनिव्हर्सिटीमध्ये नाही मिळणार. या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पदव्या मिळतील त्या पोट भरण्याच्या पदव्या मिळतील, प्रतिष्ठा मिळवण्याच्या पदव्या मिळतील, परंतु जीवनामध्ये विलक्षण आनंद मिळवण्याकरता एकच पदवी आहे आणि ती सच्चिदानंद पदवी. आणि ती मिळण्याचं ठिकाण म्हणजे भगवत भजन, प्रभुचिंतन, विठ्ठलाचं दास होण्यामध्ये. म्हणून एके ठिकाणी म्हणतीये, एक अशिक्षित महिला जिच्या केसाला 6-6 महिने तेल मिळत नव्हतं, जिच्या अंगावर गाठीगाठीची साडी होती, अक्षर जी शिकत नव्हती, जिला काही शाळेत जायचा त्यावेळेला अधिकार नव्हता, 700 वर्षापूर्वीची एक महिला म्हणतीय, ही पदवी मिळायची ना, तुम्हाला हवी आहे ना ही पदवी, करा. सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबाशी, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे दाशत्व केलं, प्रभूचं नामचिंतन केलं, तर इहलोकामध्ये या प्रभूच्या सेवेने सच्चिदानंद पदवी मिळते. याकरता युनिव्हर्सिटी लागत नाही, या प्रभूच्या दरबारात यावं, त्याची सेवा करावी, आयुष्य भगवत भजनामध्ये खर्ची करावं. संसार तर आनंदाने करावा, पण संसारामध्ये राहून कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे आनंदी आनंद जीवनाचा हो। एकाने मला विचारलं, म्हणले महाराज आपण कीर्तनात सांगता सच्चिदानंद पदवी मिळवा, आणि कुठे मिळेल तर भजन चिंतन कीर्तनात मिळेल, तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही मिळवली का सच्चिदानंद पदवी ही? मी म्हटलो की सच्चिदानंद नाही मिळाला तरी सदानंद तरी आहे, कुठेतरी जवळ मिळतं जुळतं आहे म्हणलं। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य मिळालेलं सोन्यासारखं फुकट गमू नका, या आयुष्याच्या साधनानं सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे। महाराज म्हणतात ती आम्ही मिळवली, रामेश्वर भट्टांनी कसोटी लावली, परीक्षा घेतली, आणि रामेश्वर भट्टाला वाटलं की बस तुकाराम महाराज म्हणजे आता तू किता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, मडोदी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, मनोरी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। सच्चिदानंद पदवी मिळवली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, आता स्वर्गाचंही मोल नाही आमच्या पुढे, आता स्वर्गाची पायरी करू, त्याच्यावर पाय देऊ, आणखीन प्रभूच्या चिंतनामध्ये जीवन आनंदी घालू। म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी। महाराज म्हणतात स्वर्गावर पाय देऊ, पायरी करू तिची, आणखीन पलीकडे जाऊ स्वर्गाच्याही पलीकडे, विलक्षण आनंद मिळू, आम्ही भाग्यवंत आहोत, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। म्हणून ह्या थोर थोर संतांनी दास्यत्व केलं, एक तर भांडी घासणारी धुणी धुणारी ती तर दासी झाली, नामदेवरायची भगवंताचं सेवा केली जीवनभर, ती संतत्वाला प्राप्त झाली, विलक्षण आनंदी झाली। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणालाही इथे अधिकार आहे, सकळाशी येते आई अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे। एवढ्यासाठी सर्व मंडळीनं एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की भूतलावर मानवी शरीर मिळत नाही, ते आपल्याला मिळालं आहे, आता त्या शरीराचा योग्य उपयोग करून घ्यावा, आणि भगवतामध्ये भगवत भजनामध्ये काल घालवावा। तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या मृत्यूलोकामध्ये भाग्यवंत आहोत, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली। बोला पुंडलीक वरदहरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, जन्मालो धन्य आम्ही जन्मालो।
सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज।